29 पेन ड्राइव, 125 तासांचं रेकॉर्डिंग, ढीगभर पुरावे, विधानसभेत चौफेर फटकेबाजी, त्याआधी नवाब मलिकांविरोधात पुरावे. फडणवीस सध्या भलतेच फॉर्म मध्ये, यॉर्कर असोत वा गुगली, फडणवीस प्रत्येक चेंडूवर सिक्स मारतायत. टप्पा पडायच्या आधीच देवेंद्र समोरच्यालाच टप्प्यात आणतायत, करेक्ट कार्यक्रम करतायत. 106 आमदार घरी बसवले, अकेला देवेंद्र क्या करेगा असं फडणवीसांना डिवचण्यात येत होतं. पण तेच फडणवीस ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडतायत. म्हणता म्हणता महाविकास आघाडीचे डझनभर आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. 2 मंत्री कोठडीत आहेत, 2 मंत्र्यांवर छापे पडलेले आहेत, 2 राजीनामे दिलेले आहेत, अनेकांची चौकशी सुरू आहे. आता महाविकास आघाडीच्या मागे केंद्रीय यंत्रणा लागल्या आहेत, त्यामागे फक्त देवेंद्र फडणवीसच आहेत का, फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच का, तर अजिबात नाही. हां, पण देवेंद्र फडणवीस एखादा विषय घेऊन ज्या पद्धतीनं ठाकरे सरकारला धारेवर धरतायत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते झाले तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस हे पूर्णपणे वेगळे आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांना सूर गवसत नव्हता. मुळात आपण विरोधी पक्षनेते आहोत, विरोधात आहोत, हेच त्यांचं मन स्वीकारत नव्हतं. देवेंद्र भरकटलेले वाटायचे. पण असं काय झालं की फडणवीसांना अचानक सूर गवसला? अचानक फडणवीसांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं? एखादा बॅट्समन सेट होतो तसे आता फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून पूर्णपणे सेट झालेले आहेत का? यावरच बोलूयात पुढच्या 3 मिनिटात. पण फडणवीसांचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू कसं झालं ते सगळ्यात आधी बघूयात. नमस्कार, मी अनिकेत पेंडसे, तुम्ही लोकमत पाहताय. तर मी पुन्हा येईन म्हणता म्हणता देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. यामागे पवारांचा गेम होता. पवारांनी फडणवीसांना असा धोबी पछाड दिला की मंत्रालयाच्या 7 मजल्यावर मुख्यमंत्री म्हणून बसता बसता फडणवीसांवर विधानभवनात विरोधी पक्षनेत्याच्या दालनात बसायची वेळ आली. शरद पवारांनी रिटायर व्हायला हवं, पवारांचं राजकारण संपलं असं देवेंद्र फडणवीस प्रचारात सांगत होते. पण त्याच फडणवीसांवर विरोधी पक्षात बसायची वेळ आली. विरोधी पक्षात बसल्यावर अनेक महिने देवेंद्र फडणवीसांना सूर गवसत नव्हता. मुख्यमंत्री होता होता विरोधी पक्षनेते झालो हे त्यांना बोचत होतं. एक प्रकारे त्यांना मरगळ आलेली होती. खरं तर विरोधी पक्षनेते पदाचा तगडा अनुभव फडणवीसांना होता. पण अनपेक्षितपणे त्यांना विरोधात बसावं लागलेलं होतं. सुरुवातीच्या काही काळात तर आपण विरोधात बसलोय, आपण विरोधी पक्षनेते आहोत हेच त्यांचं मन स्वीकारत नव्हतं. आपला टप्प्यात कार्यक्रम झालाय हे शल्य, हे दुःख त्यांनी स्वतः अनेकदा बोलून दाखवलं होतं. आणि त्यामुळेच कदाचित सुरुवातीच्या काळात ते ठाकरे सरकारची कोंडी करू शकत नव्हते. फडणवीस कुठेतरी भरकटलेत असं वाटत होतं. पण मग अनपेक्षितपणे संजय राठोड प्रकरण समोर आलं आणि फडणवीसांनी खेळ सुरू केला. असं म्हणतात की याच प्रकरणापासून फडणवीसांना सूर गवसला. राठोडांच्या राजीनाम्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी रेटून धरली आणि संजय राठोडांना महिन्याभरात राजीनामा द्यावा लागला. तो ठाकरे सरकारमधल्या पहिल्या मंत्र्याचा राजीनामा होता. नंतर नंबर आला तो राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांचा. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांचं नाव आलं तेव्हाही फडणवीसांनी रोज पत्रकार परिषद घेतल्या आणि प्रकरण लावून धरलं. हे सर्व होत असताना अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टचा मुद्दा सोमय्यांनी लावून धरला. ते रिसॉर्ट पाडावं लागलं. संजय राऊतांच्या मागे ईडी लागली. त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. अजित पवारांच्या ऑफिसेसवर छापेमारी झाली. अगदी राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा अजितदादांच्या बहिणींच्या कार्यालयांवर ऑफिसेसवर छापे पडले. आता या सगळ्यामध्ये फडणवीसांचा प्रत्यक्ष हात नव्हता. पण केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं छापे मारत होत्या त्यावेळेला विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस आक्रमक होत महाविकास आघाडीच्या नेत्यांना जेरीस आणत होते. सोमय्या रसद पुरवायचे, फडणवीस आक्रमकपणे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मुद्दा रेटून धरायचे. हाच तो काळ होता जिथे फडणवीसांना सूर गवसत होता, ते सेट होत होते. आता या सगळ्या गदारोळात आर्यन खान प्रकरण समोर आलं. नवाब मलिकांनी आरोपांची राळ उठवली. आरोप पोहोचले ते थेट अमृता फडणवीसांपर्यंत आणि मग मात्र फडणवीसांनी बाह्या सरसवल्या आणि थेट नवाब मलिक दाऊद कनेक्शन पुरावे समोर आणले. हे सगळे पुरावे फडणवीसांनी फक्त ईडीलाच दिले नाहीत तर शरद पवारांनाही दिले असं फडणवीस सांगतात. एखादा कसलेला फलंदाज सुरुवात धीमी करतो आणि मग हळूहळू अंदाज घेत सेट होतो
तसाच काहीसा प्रकार फडणवीसांसोबत घडतोय. मलिक प्रकरणानंतर फडणवीस पूर्णपणे सेट झाल्याचं दिसून येत आहे. फडणवीसच एकामागोमाग एक विकेट काढतायत असं आम्ही म्हणणार नाही, पण मुद्दा हा आहे की मुद्दा लावून धरणं, धुरळा उडवणं हे मात्र फडणवीसांना मस्त जमतंय. ठाकरे सरकारमधले कोठडीत गेलेले नवाब मलिक हे दुसरे मंत्री आहेत. पहिले आहेत अनिल देशमुख. अनिल देशमुख आणि संजय राठोडांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पण द्यावा लागला होता. अजितदादा, अनिल परब या दोन हेवीवेट मंत्र्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. मग प्रताप सरनाईक असोत, भावना गवळी असोत, संजय राऊत असोत, त्यांच्या पत्नी असोत, एकनाथ खडसे असोत, रवींद्र वायकर असोत, मिलिंद नार्वेकर असोत, असे किती नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. आता या सगळ्यांविरोधात फक्त फडणवीसांनीच पुरावे दिले, फडणवीसांनीच सगळं काही केलं असं आम्ही अजिबात म्हणत नाही आहोत. नवाब मलिकांविरोधात फडणवीसांनी पुरावे जरूर दिले. हां, पण महाविकास आघाडीचा एखादा मंत्री अडचणीत आला किंवा त्याच्यावर काही आरोप झाले तर फडणवीस पेटून उठतात, ते प्रकरण तडीस नेतात, प्रकरणाचा पूर्णपणे पाठपुरावा करतात. एक फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ, असं सुप्रिया सुळे पूर्वी म्हणालेल्या होत्या, वर्षभरापूर्वी म्हणालेल्या होत्या. सुरुवातीच्या काळात देवेंद्र फडणवीसांना या सगळ्याचा त्रास नक्की झाला. फडणवीस एक तरफ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना वर्षभरापूर्वी डिवचलेलं होतं. त्यानंतर 106 आमदार घरी बसवले म्हणून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करत होते, अजूनही करतात. पण आता तेच देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारला पुरून उरत आहेत, एकामागोमाग एक ठाकरेंच्या मंत्र्यांची विकेट काढतायत. आपण विरोधात आहोत, कदाचित 5 वर्ष आपल्याला विरोधातच बसावं लागेल हे आता फडणवीसांच्या मनानं स्वीकारलंय. विरोधातच बसायचं असेल तर मग आठवणीत राहील अशी कामगिरी तरी करू असंच फडणवीसांनी ठरवलेलं दिसतंय आणि त्यामुळेच त्यांना सूर गवसलाय असंच म्हणावंसं वाटतं. असोत, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? फडणवीसांना सूर गवसलाय, ते पूर्णपणे सेट झालेत असं तुम्हाला वाटतं का? अख्ख्या महाविकास आघाडीला फडणवीस भारी पडतायत, यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.